सरकारला भ्रमात ठेवणार आणि गनिमी काव्याने मुंबई गाठणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलनासाठी जाणारच, सर्व तयारी झालेली आहे, सरकार आम्हाला धोका देत आहे त्यामुळे आम्ही खूप सावध झालेलो आहोत, तसेच सरकारला भ्रमात ठेवणार आणि गनिमी काव्याने मुंबई गाठणार आहोत, अचानक लाखो लोक येतील आणि तुम्ही देखील पाहत राहाल, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या दरम्यान यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की गोडी गुलाबीने तोडगा काढा, हे आंदोलन बंद पडणार नाही, शिष्टमंडळ आणि दुरुस्ती एवढंच मला पाठ झालं आहे, त्यांच्याकडून त्रुटीच निघेना आणि मगच उगाच हिंडत आहेत, मी मॅनेज होत नाही, हे तुमचं सरकारचं दुखणं आहे. पूर्वीचा मराठा आता राहिलेला नाही, आता देशव्यापी आंदोलनाची मागणी आहे, शिष्टमंडळाचा देखील आता कंटाळा आला आहे, असं जरांगे म्हणाले. 54 लाख नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय माघार नाही, 20 लाख मुंबईला निघणारच, आरक्षण दिले तर गुलाल घेऊन जाऊ आणि नाही दिले तर आरक्षणासाठी जाणार आहोत. मी प्रामाणिक आणि संयमाने आंदोलन सुरू ठेवलेलं आहे, समाजाने 7 महिने वेळ दिला, आता 20 जानेवारी आमच्यासाठी तयारीसाठी वेळ होता, पण त्यांच्यासाठी देखील हा वेळच होता, त्यामुळे आता मराठे काय असतात ते 26 जानेवारीला बघा, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिलाय. मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेने रवाना होणार, मराठे तयारच आहे, फक्त ते मराठे मजा बघतात आता घरी टीव्ही बघून. तुम्ही लय आमची बेस्ट ही केलेली, आंदोलनाची धुरा सांभाळलेली, ते बघतात काय काय चाललंय कुठं कसं कसं आहे, ते रेडी तयार आहेत, फक्त पिशा उठलायच का नाही. आम्हाला आरक्षण घेऊन यायचं, आमच्या पोरापेक्षा आम्हाला मोठं कोण नाही, मराठ्यांना विनंती इतक्या ताकदीनं बाहेर पडा, आरक्षण दुसऱ्या दिवशी सकाळी मिळालं पाहिजे, इतक्या ताकदीनं बाहेर पडा. ट्रॅप कोण लावतोय, कशा स्वरूपाचा ट्रॅप लावला जाणार आहे आणि मराठे आणि तुम्ही त्याला कसं उत्तर देणार, वेळोवेळी सांगत बी राहणार आणि षडयंत्र ट्रॅप मोडून सुद्धा काढणार, कारण मी मरायला देत नाही आणि त्यांना मला मारणं एवढं सोपं नाही. आता पुन्हा ते आंतरवालीचा प्रयोग करणार नाही, केला तर त्यांना त्याची किंमत लक्षात येईल, त्यांचं आयुष्यात तिथून पुढं राजकीय उदय कधीच होऊ शकणार नाही, कधीच. आणि त्यांनी जर इथं काही कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर 14 चे 14 राज्यातले क्षेत्र आहे मराठे आम्ही उठवणार. कोण आहे ट्रॅपलामध्ये तुमचं म्हणता इशारा, ते नावं सांगायला मी आणखीन 2 दिवस थांबून म्हणलं, त्याची पाठीमागे थांबून म्हणलं, तूच सांगितली होती, मी सांगत असतो, मी थांबतोय 2 दिवस, अधिकृत माहिती घेतो, कारण काय राहतं कळालंय, नाव असेच कळालंय, कोणचा मंत्री आहे, कोणाच्या मागे, कोण दुकानदारी मराठ्यांच्या जीवावर चालत होती, हे बी नावं मला माहिती आहेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यातले कोण कोणाला उठवतं हे माहिती आहेत, सगळ्यांचे बुडं वाजणार आहे मराठे, सगळ्यांचे बुडं वाजणार आहेत, नसता त्यांना विनंती आहे, समाज मोठा धरा, समाजाचं कल्याण होऊ द्या, गपरा कोणाचं ऐकून समाजाचं अस्तित्व खराब करू नका, तुमचं अस्तित्व खराब करून घेऊ नका, तुमच्या दुकानदारीसाठी, तुमच्या प्रसिद्धीसाठी, तुमचा नेता बनण्यासाठी, तुम्ही टीव्हीला नाही येणार, पेपरला नाही येणार, नाही आलं तुमचं नाव तर नका येऊ देऊ, पण एवढ्या वेळेस समाजाचं वाटोळं करू नका, त्यांचं ऐकू. तो नेता पहिल्या फळीतला मंत्री, पहिल्या फळीतला आहे, दुसऱ्या फळीतला आहे का, तिसऱ्या फळीतला, सगळ्याच फळीतली ती लय कंड यांना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.